नमस्कार, आज आपण ब्लाऊजच्या उंचीनुसार ह्या कटोरीचा जो आपण हा टक शिवणात घेतो तर तो ब्लाऊजच्या उंचीनुसार किती घेतला पाहिजे त्याचा अगदी परफेक्ट मेजरमेंट आज तुम्हाला समजावून सांगणार आहे। नवीन बघणारे असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नवनवीन व्हिडिओंच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। आता इथे या ठिकाणी मी 36 मापाचा हा कटोरा घेतलेला आहे आणि याची कटोऱ्याची जी आपण उंची आहे तर ती कशी घेतली पाहिजे, बरेच जण शिवतात तर कटोरीची उंची 2.5 किंवा 3 अशी अंदाजे घेतात, पण तसं अंदाजे याचं मेजरमेंट न घेता ज्यावेळेस आपल्या ब्लाऊजची उंची 12-12.5 पर्यंत असेल तर ह्या कटोऱ्याची उंची आपण 2.5 इंच घेतली पाहिजे। म्हणजे शिवताना हा उभा टक्स 2.5 इंचाचा शिवला गेला पाहिजे आणि आडवा टक्स 1.5 इंचाचा शिवायचा। कितीही मापाचा ब्लाऊज असो, तुमचा 28 पासून 48 पर्यंत माप असेल ना, तर आडवा शिवताना हे अंतर 1.5 इंचच घ्यायचं। फक्त उंचीनुसार आपली ही ब्लाऊजची टक्सची उंची बदलायची आहे। ब्लाऊजची उंची 12-12.5 असेल तर हा टक्स 2.5 इंचावर घ्यायचा आणि त्यानंतर जर तुमच्या ब्लाऊजची उंची 14-13 असेल तर हा टक्स 3.25 इंचावर घ्यायचा। हा टक्स 3.25 इंचावर घ्यायचा म्हणजे थोडा 1/4 इंचाचा त्याच्यामध्ये बदल करायचा आहे। आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची 15 इंच किंवा 15 इंचापेक्षा जर पुढे गेली तर त्याच्या उंचीमध्ये टक्सच्या उंचीमध्ये फरक पडतो। जर तुम्ही त्या मेजरमेंटनुसार जर ही टक्सची उंची घेतली नाही तर हे जे टोक आहे अंगात ब्लाऊज घातल्यानंतर इकडे तिकडे सरकतं, पाहिजे ते मेजरमेंट त्याला न मिळाल्यामुळे तो कटोरा अंगात घातल्यानंतर ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसत नाही, त्याला टोकच येतात किंवा तो चपटाच होतो, अशी अनेक कारणं फक्त ह्या कटोरीच्या टक्समुळे होतात। आणि हा कटोरीचा टक्स जरी तुमचा प्रॉपर घेतला गेला नाही ना तरी शोल्डरमध्ये ब्लाऊज आपला पुढच्या बाजूला उतरतं, छातीमध्ये उतरतं। ज्यांची कप साईज मोठी आहे ना त्यांच्या ब्लाऊजमध्ये हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात होतो। त्याच्यामुळे 15 इंचाच्या पुढे जर ब्लाऊज असेल ना तर त्यावेळेस आपण हा टक्स 3 इंचाचाच घेतला गेला पाहिजे आणि साईडला शिवताना हा 1.5 इंचाचा शिवायचा आहे। आणि आपल्या पद्धतीने ज्यावेळेस आपण हे पेपर पॅटर्न बनवतो, हा कटोरा बनवतो, कटोऱ्याचं हे पेपर कटिंग केल्यानंतर कटोऱ्याचं जे हा त्रिकोण आहे त्रिकोणाचं हे टोक एकमेकावर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं। हे ठेवल्यानंतर हा जो 1/4 इंचाचा पेपर एक्स्ट्रा खाली राहतो तो कट करून टाकायचा आहे। हा जो खालचा 1/4 इंचाचा पेपर आहे हा कट करून टाकायचा म्हणजे जेणेकरून आपला टक्स अगदी परफेक्ट मेजरमेंटनुसार अगदी मध्यभागी येतो, म्हणजे आपला टक्स या ठिकाणी येणार आहे। हे बघा, हे टोकाला टोक लावलं, हा पॉइंट तयार केला, इथला एक्स्ट्राचा पेपर काढून टाकला म्हणजे हा टक्स शिवल्यानंतर इकडनं 1.5 इंचावर ज्यावेळेस शिवला जाईल तो अशा पद्धतीने शिवला जाईल आणि शिवून आपला कटोरा अशा पद्धतीने तयार होतो। म्हणजे जेणेकरून हा पॉइंट आहे ना परफेक्ट पाहिजे त्या ठिकाणी छातीवर येतो आणि ब्लाऊज आपला अगदी व्यवस्थित तयार होतो। त्यामुळे काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही मापाचं कटोरी ब्लाऊज शिवाल 28 पासून 48 छातीपर्यंत, फक्त ब्लाऊजच्या उंचीनुसार ह्या टक्सची उंची बदला, तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे। तसेच आपले ऑनलाईन शिवण क्लास उद्यापासून चालू होत आहेत, नवीन बॅच आपली आहे ती, तर सगळं जे शिकवणार ते लाईव्ह मध्ये शिकवणार। शिकवत असताना तुम्हाला काही अडचण आली तर समोरासमोर तुम्ही मला विचारू शकतात। उद्यापासून आपली दुपारची बॅच आहे, ज्या काही कोणी इच्छुक असेल तर माझा स्क्रीनवर संपर्क क्रमांक दिलेला आहे, या नंबरवर संपर्क करून तुम्ही शिवण क्लास संदर्भातली सर्व माहिती मिळवू शकतात। अशा पद्धतीने फक्त टक्सच्या उंचीत बदल झाला तर काय काय अडचणी येऊ शकतात आणि हा टक्स प्रॉपर घेण्यासाठी ब्लाऊजच्या उंचीनुसार घ्या हे मी अगदी आज तुम्हाला सोप्या पद्धतीने समजून सांगितलं। तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।